मोदींच्या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं झाल्या सभा तिथं महायुतीचा पराभव, शरद पवारांचा मोदींवर निशाणा, तर विधानसभेलाही मोदींनी प्रचार करून अनुकूल वातावरण करावं, पवारांचा टोला. 15 लाख मंगळसूत्र चोरी हे भाजपचे नरेटिव्ह नव्हते का, उद्धव ठाकरेंचा भाजपवर पलटवार. अजित पवारांच्या घरवापसीची शक्यता शरद पवारांनी फेटाळली, शिंदेसोबत गेलेल्या आमदारांनाही परत घेण्यास उद्धव ठाकरेंचा नकार. शिखर बँक घोटाळ्यामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल केलीच नाही, अण्णा हजारेंचं घुमजाव, अजितदादांना मोठा दिलासा. लोकसभेच्या विजयानंतर खरी लढाई विधानसभेला, महाविकास आघाडी विधानसभेला एकत्रच लढण्याची उद्धव ठाकरेंची ग्वाही. विधानसभेच्या जागांवरून मवियामध्ये वाद होण्याची शक्यता, सांगलीतील विधानसभेच्या 5 जागा लढणार असल्याची विश्वजित कदम यांची घोषणा. पुणे पोलिसांची अबला महिलेवर दादागिरी, तक्रारदार महिलेला पोलिसांनी केली मारहाण, समर्थ पोलीस ठाण्यातला व्हिडिओ लोकशाहीच्या हात. शेतात विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना मदत, कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय, लोकशाही मराठीच्या मोहिमेला यश, शेतकऱ्यांच्या शेतातील खांब तारा डीपी दुरुस्त करण्याचे आदेश. सांगलीमध्ये कामगार मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये गुंडांचा वावर, मंत्रीपुत्र सुशांत खाडेंकडून गुंडांचं आदरातिथ्य, गुंड सोहेल नदाफ आणि एजाज शेख सुशांत खाडेंसोबत. चेंबूर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना दिल्या नोटीसी विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल, आचार्य कॉलेजमध्ये बुरखा, हिजाब, नकाब, स्कार्फ, टोपी संदर्भात होती नोटीस, 19 जून रोजी होणार मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. खासदार भास्कर भगरे केंद्राच्या निर्णयावर नाराज, केंद्राकडून कांदा दर निश्चितीचा फायदा होणार नाही, कांद्यावरील निर्यात बंदी तातडीनं उठवण्याची मागणी, मनमाड दौऱ्यामध्ये खासदार भगरेंचा शेतकऱ्यांशी संवाद. बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणामध्ये सुरेश कुटे पुन्हा माजलगाव पोलिसांच्या ताब्यात, नजरकैदेतून सुरेश कुटे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात. चिपळूणमध्ये एनडीआरएफची टीम दाखल, संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी टीम पोहोचली, पावसाळा संपेपर्यंत एनडीआरएफची टीम चिपळूणमध्ये मुक्कामी. पंतप्रधान मोदी पीएम किसान योजनेतून 20,000 कोटी वितरित करणार, पंतप्रधान मोदी 18 जून रोजी वाराणसीमधून पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचं करणार वितरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये नोकर भरतीसाठी तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांचा आंदोलनाचा इशारा, एकाच दिवशी वेगवेगळ्या भरत्या न करण्याची मागणी, 18 जून पासून लाखो विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात. धुळे शहरामध्ये विधानसभा निवडणुकीचे वेध, राष्ट्रवादी एसपीच्या जिल्हाध्यक्षांचे आमदार म्हणून झळकले बॅनर, जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांचा भावी आमदार असा उल्लेख. मुंबईमध्ये स्मार्ट मीटर बसवणाऱ्यांना लावलं हुसकावून, मुंबईतील भायखळ्यामधल्या सोसायटीतील घटना, स्मार्ट मीटर घेऊन आलेल्यांविरोधात पोलिसात तक्रार. रोहिणी खडसेंच्या कार्यालयासमोर रक्षा खडसेंच्या जल्लोषाचा कार्यक्रम, रक्षा खडसेंचा जळगावा जोरदार शक्ती प्रदर्शन, रक्षा खडसे आणि रोहिणी खडसेंमध्ये संघर्ष कायम असल्याच्या चर्चा. मीरा भाईंदरमध्ये शिवसेना युबीटी पक्षाला खिंडार, माजी नगरसेविका तारा खरत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, आणखी 2 माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती. नांदेडमध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.